नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। माना येथील युवतीचा नागपुरात खून, नवऱ्यानेच तिच्या नातेवाईकाला सांगितले की मीच खून केला। दोन शिमुकल्यांची छत्रछाया हरवली। मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे राहत असलेले शामराव ओझाड यांची मुलगी सौ अर्चना रमेश भास्कर वय वर्ष 35 राहणार नंदनवन पोलीस स्टेशन नागपूर या महिलेचा तिच्या नवऱ्याने तिच्या चरित्रावर संशय घेऊन खून केल्याची घटना सोमवार दिनांक 17 रात्री 4 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार अर्चना हिचे लग्न 6 ते 7 वर्षापूर्वी नागपूर येथील नंदनवन झोपडपट्टीत राहणारा रमेश भास्कर यांच्यासोबत झाले होते। काही दिवस आनंदात जाऊन नेहमी रमेश हा आपली पत्नी अर्चना हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिला मारझोड करायचा। या त्रासाला कंटाळून दिनांक 6 जुलै रोजी अर्चना ही आपल्या माहेरी माना येथे आली। माहेरी येतात दुसऱ्या दिवशी अर्चना हिची ननंद ज्योती हिचा फोन अर्चनाला येऊन माझ्या भावाची तब्येत अत्यंत खराब असल्यामुळे तू नागपूर येथे ये। अर्चनाने तातडीने दिनांक 7 जुलै रोजी नागपूर येथे नंदनवन झोपडपट्टी आपल्या नवऱ्याजवळ गेली। तिथे जाऊन तिला नेहमी तिचा नवरा रमेश भास्कर हा मारझोड करीत होता। तिच्या या त्रासाला कंटाळून तिने आपल्या माहेरी जाण्याचा निश्चय केला। उद्या मी माहेरी जाणार आहे असे तिने नवऱ्याला सांगितले। तिचा नवरा रमेश भास्कर यांनी तिचा खून करण्याचा रचून दिनांक सोमवार 17 रात्री आपल्या दोन्ही मुली शेजारीच राहणार काकाच्या घरी गाढ झोप येत असताना रमेश हा दारू पिऊन आला व अर्चना हिचा हातोड्याने तिच्या डोक्यात व छातीवर वार करून जागीच ठार केले। ती पूर्णपणे मरण पावली असे निष्पन्न झाल्यावर तिचा नवरा रमेश भास्कर यांनी अर्चनाच्या आईला फोन करून सांगितले की मी तुमच्या मुलीला जीवनातून संपवले, तिचा खून केला आहे। तिच्या आईने तेव्हाच आक्रोश फोडून सर्व नातेवाईकांना ही माहिती दिली व दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईकांसह नागपूर येथे जाऊन नागपूर येथील नंदनवन पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आरोपी रमेश भास्कर यास नागपूर येथील नंदनवन पोलिसांनी अटक केली। मृतात महिला अर्चना हिच्या मागे दोन चिमुकल्या मुली असून एकीचे नाव पूजा रमेश भास्कर वय वर्ष 12 व दुसरी त्रिषा रमेश भास्कर वय वर्ष 5। या दोन्हीही मुलींचे छत्रछाया हरवल्याने गावात हळहळ लागली आहे। सी न्यूज प्रतिदिन वार्ता अकोला प्रतिनिधी आशिष वानखडे। बाई, ज्या दिवशी आपल्या नागपूरला तुझ्या घरात तुझ्या आईचा खून झाला तेव्हा तू कुठे होती? नंतर काय झालं? तुझे बाबा फिरून राहिले होते तर कोणी केला म्हणत मर्डर? त्यानेच केला। बाबाने खून केला तुझ्या आईचा? अर्चनाचा खून माझ्या जवयानच केला। आम्हाला 6 वाजता फोन आला, त्याची बहीण बी होती आणि पोरगी तर ती होती, पोरगी काकाच्या घरात होती, तर पोरगी पाहिजे इकडेच लगे यानं खून करून टाकला होता। तर आपली आता शासनाच्या वतीने काय मागणी आहे?